गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी या लोकाराच्या गजरामध्ये आज आपल्या लाडक्या बाप्पाला सार्वजनिक मंडळ आज आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जनास सुरुवात झाली आहे. आपण इचलकरंजीला बघितलं तर विसर्जनाची सुरुवात सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे. ही महाकाय मूर्ती गांधी चौकातील मुंबईहून आणलेली, सध्या विसर्जनाच्या नदीच्या बाजूने आता ही मूर्ती निघालेली आहे. पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये सध्या इचलकरंजी दुमदुमून गेलेलं आहे. डॉल्बीला फाटा देत इचलकरंजी शहरवासियांनी एक नवा उपक्रम घालून दिला आहे. पण संध्याकाळी डॉल्बीनी लेझरचा लाईट तो तर घुमणाराच आहे, पण सकाळच्या 17 मध्ये डॉल्बीला वगळून सध्या मिरुगला इचलकरंजीमध्ये सध्या सुरुवात झाली आहे. जवळजवळ 25 फुट ही मूर्ती सध्या विसर्जन मार्गामध्ये इचलकरंजीमध्ये चालू झाली आहे. आपण जर बघितलं तर पोलिसांनी मोठा तगडा पोलीस बंदोबस्त इचलकरंजी शहरामध्ये ठेवण्यात आला आहे. जवळजवळ CCTV ची नजर आहे, 8 मोबाईल टॉवर कॅमेरे ठेवण्यात आले आहे. कोणत्या अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी, त्यामुळं आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी इचलकरंजी नगरी सज्ज झाली आहे आणि मिरुगला सुरुवात झाली आहे. येणाऱ्या शिवतीर्थ जनता बँक गांधीपुतळा या मेन रोडवरून ही विसर्जनाची मिरवणूक सध्या जाणार आहे आणि या मंडळांचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने स्टेज मारून त्यांचं 5 सुपारी मंडळांना देऊन त्यांचं स्वागत दरवर्षी इचलकरंजी करत असे आणि कोणत्या अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी सध्या पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे आणि मंडळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या लगोरिया गजरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत कॅमेरामन निखिल विशेष मी साईनाथ जाधव TV9 मराठी इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.